रायगडच्या महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केले. नवनिर्वाचित प्राचार्य डॉक्टर कडलक यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गुन्हा मागे घ्यावा आणि कायमस्वरूपी प्रशासक नियुक्त होईपर्यंत महाविद्यालयाचं कामकाज बंद ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर सुमारे 4000 विद्यार्थ्यांचं भवितव्य या आंदोलनामुळे धोक्यात आलंय. हे महाविद्यालय खूप जुनं आहे. 1961 पासून हे महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये अनेक थोर प्राचार्य येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी कार्य खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून काही गट इथे कार्यरत आहेत आणि त्यामुळे महाविद्यालयाचं वातावरण गढूळ होत आहे.